न्यूज लाईन अचूक वेधक। साधना सुधारण्याच्या मार्गात अनेक वळणे येतात, जीवन प्रवास पुढे पुढे सरकतो आहे, मात्र जीवन प्रवासात मोबाईल आला आणि प्रत्येक जण मोबाईल वेडा झाला। एक काळ असा होता, समाज ही चित्रपट कलाकार देवानंद प्रमाणे आपली मान हलवत होता। लता मंगेशकर, किशोर कुमार, मोहम्मद रफीची गाणी गुणगुणत होता आणि कपिल देवच्या गोलंदाजीची नक्कल देखील करीत होता। अमिताभची हेअरस्टाईल करून फिरत होता। ज्या त्या काळात समाज मनावरती त्या त्या परिस्थितीचा प्रभाव जाणवतो आणि जाणवणे स्वाभाविक देखील आहे। सध्या समाज मनावरच नव्हे तर अवघ्या जीवनशैलीवर मोबाईलनं मोठी जादू केलेली पाहायला मिळत आहे। सन्माननीय अपवाद वगळता मोबाईलने सर्वांना आपल्या ताब्यात घेतल्याचे चित्र दिसत आहे। चित्रपटगृहात, नाट्यगृहात, गाण्याच्या मैफिलीत, जेवणाच्या ताटावर, एवढेच काय अगदी स्मशानभूमीतही मोबाईलवर रमणारे आपण पाहतो। एका कीर्तन प्रसंगी घरची मंडळी कीर्तनात रंगलेली असताना त्याच ठिकाणी त्याच कुटुंबातील मुलगा मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न दिसला। तर मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला बसलेल्यांच्या हातात मोबाईल व मोबाईलवरील रंजनामध्ये गुंतलेले प्रेक्षक राजाचे दर्शन आज घडले। अगदी प्रेक्षकांचा रसभंग होईल असे रोजचे चित्र हे पाहून एकच म्हणूया, इथं प्रत्येकजण झालाय मोबाईल वेडा, इथं प्रत्येकजण झालाय मोबाईल वेडा। द न्यूज लाईन अचूक वेधक।